चांदवड तालुक्यातील खडक ओझर येथील केदराई माता देवस्थान यात्रा उत्सव यंदा रद्द करण्यात आला आहे। कोरोनाच्या वाढत्या महामारीमुळे यंदाच्या शासनाच्या आदेशानुसार नवरात्र उत्सवात सर्व भावी भक्तांनी घरातच सण उत्सव साजरे करावा असा निर्णय केदराई माता देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळाने घेतला असून कोणीही नवस फेडण्यासाठी अथवा दर्शनासाठी देवस्थान येथे गर्दी करू नये असे खडक ओझर येथील सरपंच सुरेखाताई पगार व केदराई विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष चांदवड न्यायालयाचे न्यायाधीश एन ए इंगळे तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली आहे। नमस्कार, मी नंदू पगार, चांदवड तालुक्यातील खडक ओझर येथील केदराई देवस्थान तर्फे यंदाचा यात्रा उत्सव हा रद्द करण्यात आलेला आहे। कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीमुळे या ठिकाणी कुणी गर्दी करू नये, या ठिकाणी कुणी दर्शनासाठी येऊ नये आणि आपले नवस जे आहे ते या ठिकाणी फेडण्यास कुणी येऊ नये असं यावर्षीच्या या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा केदराई देवस्थान ट्रस्टच्या वतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि प्रत्येकाने लाईव्ह फेसबुकच्या माध्यमातून वेबसाईटच्या माध्यमातून दररोजचं दर्शन हे लाईव्ह त्यांना भाविकांना मिळणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यंदाचा यात्रा उत्सव हा रद्द करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे केदराई देवस्थान येथीलही ट्रस्टच्या वतीनं हा दर्शनाचा सर्वांना वेबसाईटच्या माध्यमातून दर्शनाचा लाभ हा भाविकांना मिळणार आहे। तरीही सर्वांनी ट्रस्टच्या सर्व विश्वस्तांना मदत करावी आणि कुणीही या ठिकाणी गर्दी करू नये असं आवाहन ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। मी नंदू पगार, प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन सोमनाथ पगार सह खडक ओझर सरपंच सुरेखा वसंत पगार, केदराई ट्रस्टच्या वतीने मी सर्वांना भाविकांना कळकळीची विनंती करते। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वाढत्या महामारीमुळे कोणीही केदराईला नवस वगैरे दर्शन करण्यासाठी येऊ नये आणि गर्दी करू नये। सर्वांनी वेबसाईट ओपन करून त्याच्यावर लाईव्ह दर्शन घ्यावे, आरतीचा लाभ घ्यावा आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इथं गर्दी करू नये हे सर्वांनी सहकार्य करावे। धन्यवाद। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।